स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्यूशन या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत इयत्ता 8वीचा युनिट 4 मधील 4.4 द अनसिंकेबल शिप हा लेसन समजून घेणार आहोत। द अनसिंकेबल शिप इंग्लिश वर्कशॉप असेल, त्याचबरोबर युनिट 4चे जे सर्व व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील, त्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, युनिट 4 अभ्यासू शकता। त्याचबरोबर युनिट 4चे क्वेश्चन आन्सरच्या लिंक सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील। चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया 4.4 द अनसिंकेबल शिप हा लेसन समजून घ्यायला। द अनसिंकेबल शिप, ज्याला मराठीत म्हणता येईल न बुडणारं जहाज, हा लेसन आपण बघतोय। बघा हा लेसन जो आहे तो टायटॅनिक या जहाजाबद्दल आहे, अतिविशाल असं ते जहाज होतं। तर ते जहाज कशा प्रकारे बुडलं या संदर्भात आपण काय करणार आहोत, ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके चला तर आता सुरुवात करूया मग। ऑन 10 एप्रिल 1912 द लार्जेस्ट लक्झरी शिप इन द वर्ल्ड सेट सेल फ्रॉम साउथम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क। ओके 10 एप्रिल 1912 रोजी एक लक्झरियस शिप, लक्झरी शिप म्हणजे आलिशान असं जहाज इन द वर्ल्ड, जगातील एक आलिशान असं सर्वात मोठं जहाज जे आहे ते निघालं होतं कुठून, साउथम्प्टन इंग्लंड, म्हणजे इंग्लंड मधील जे साउथम्प्टन शहर आहे तिथून ते न्यूयॉर्कला निघालं होतं। शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक, त्याचं नाव होतं, त्याचं त्या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक। मीन्स द टायटॅनिक वर्ड मीन्स ह्यूज, आता टायटॅनिक या शब्दाचा अर्थ होतो ह्यूज, ह्यूज म्हणजे काय अतिविशाल। ओके दिस वॉज हर मेडन वोएज, हा जो प्रवास होता त्या जहाजाचा तो पहिलाच प्रवास होता। वोएज म्हणजे काय तर जलप्रवास, म्हणजे या जहाजाचा तो पहिलाच जलप्रवास होता। शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशियन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स, आता हे जे जहाज होतं, ओके शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशियन, ते काय करणार होतं तर अटलांटिक महासागर पार करून तिकडे जाणार होतं, कुठे न्यूयॉर्कला। शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स, आणि या अटलांटिक जहाजामध्ये किती 2000 जास्त पॅसेंजर्स होते, म्हणजे पॅसेंजर्स म्हणजे काय प्रवासी होते। द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन, आणि हे जे टायटॅनिक होतं हे जणू एक तरंगत शहरच बनलं होतं, फ्लोटिंग म्हणजे तरंगणे। एव्हरी वन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड, प्रत्येक जण टायटॅनिकला जगातील सर्वोत्कृष्ट जहाज म्हणून ओळखत होतं किंवा मग बोलवत होतं। एव्हरी वन वॉज प्राऊड ऑफ हर, प्रत्येकाला म्हणजे सर्वांनाच त्याचा अभिमान वाटत होता त्या जहाजाचा। शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरी, एखाद्या 15 मजली इमारती एवढी त्याची उंची होती कोणाची, त्या जहाजाची। इन्स्टेड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड स्टिअर केसेस डायनिंग रूम्स शॉप्स अँड स्विमिंग पूल्स। ओके काय सांगितलेलं आहे, इनसाईड म्हणजे आतमध्ये त्या टायटॅनिक जहाजाच्या आतमध्ये शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल, ती एक काय होतं ते जहाज जे होतं ते एक मोठ्या अशा भव्य अशा हॉटेलासारखं ते होतं, त्यामध्ये त्या जहाजामध्ये ग्रँड स्टेअर केस म्हणजे खूप मोठं असं भव्य असं जिने ते त्यामध्ये होते, डायनिंग रूम म्हणजे विशाल अशी भोजनगृह त्यामध्ये होती, शॉप्स म्हणजे दुकानं होती, त्याचबरोबर स्विमिंग पूल्स म्हणजे स्विमिंग पूल्स आम्हाला आपल्याला माहिती की जिथे पोहण्यासाठी जागा असते, एक तलाव तलावासारखं स्विमिंग पूल ती त्यामध्ये सुद्धा होता कुठे त्या जहाजामध्ये, इतकं विशाल आणि भव्य असं ते जहाज होतं। एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंग, प्रत्येकाला असं वाटत होतं की जहाज जे हे जे टायटॅनिक जहाज आहे ते कधीच बुडणार नाही। दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप, त्यामुळे सर्वजण त्याला काय म्हणत होते तर न बुडणारं जहाज, द अनसिंकेबल शिप असं बोलवत होते किंवा म्हणत होते। द शिप्स बिल्डर वेअर सो शुअर ऑफ दिस दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप्स, आधी काय सांगितलेलं आहे, द शिप बिल्डर्स वी आर सो शुअर ऑफ दिस, आता ज्यांनी जहाजाची बांधणी केली त्या जहाज बांधणी करणाऱ्यांनी जे जहाज बांधणी केली त्या जहाज बांधणी करणाऱ्यांना इतकी खात्री होती, दे आर सो शुअर, त्यांना इतकी खात्री होती की दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप, त्यामुळे त्यांनी काय केलं होतं तर त्या बोटीवर म्हणजे त्या जहाजावर काय तर
थोडेफार असेच काय तर जीवन रक्षक बोटीची काय केली होती तर व्यवस्था केली होती. लाईफ बोट म्हणजे काय? जीवन रक्षक बोट. जर एखादं जहाज बुडायला आलं तर ह्या लाईफ बोट मधून काय करू शकता तुम्ही? लोकांना वाचू शकता. तर ते खूप कमी प्रमाणात काय केलं होतं तर त्या शिपमध्ये ठेवले होते. कोणी ठेवले होते? तर शिप बांधणाऱ्यांनीच ते खूप कमी ठेवले होते. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. आता हा जो प्रवास होता तो कसा होता तर खूप आरामदायक होता. द पॅसेंजर्स वी आर प्राऊड बिकॉज दे वी आर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. आणि त्या जहाजात जे प्रवास करणारे प्रवासी होते त्यांना त्या जहाजातून प्रवास करीत असल्याचा प्रचंड किंवा मग असा खूप अभिमान वाटत होता. दे लेफ्ट सेफ. त्यांना सुरक्षितही वाटत होतं. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. आणि त्यानंतर मग 14 एप्रिलची ती रात्र आली. द स्काय वॉज क्लिअर अँड द सी वॉज काम. आकाश असं निरभ्र होतं म्हणजे क्लिअर होतं आणि द सी वॉज काम आणि समुद्र कसा होता? शांत होता. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वीअर अस्लीप. बरेचसे प्रवासी हे काय झाले होते तर झोपलेले होते किंवा मग निद्राधीन झालेले होते. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. कॅप्टन स्मिथ यांना माहिती होतं की जवळपास कुठेतरी काय आहे तर हिमनग आहे. आईसबर्ग म्हणजे काय? एक हिमनग. अ व्हेरी लार्ज मास ऑफ आईस फ्लोटिंग इन द सी म्हणजे एखादा खूप मोठा असा कशाचा तुकडा? त्या बर्फाचा तुकडा जो काय होतोय तर तरंगत असतो कशामध्ये? सी मध्ये. तर हे कॅप्टन स्मिथला माहिती होतं की जवळपास कुठेतरी काय तर एक मोठा हिमनग आहे, खूप मोठा असा आईसबर्ग आहे. सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. त्यामुळेच त्यांनी काय केलं होतं, एका व्यक्तीला जहाजाच्या टॉपवरून म्हणजे जहाजाच्या टपावरून त्यावर लक्ष ठेवणं सांगितलं होतं. सडनली ॲट 11:40 PM द मॅन सॉ समथिंग. अचानकपणे द रात्री 10:40 त्या व्यक्तीला समोर काहीतरी दिसलं. ही ग्रीव कोल्ड विथ फिअर. तो भीतीने काय झाला तर खूप गारटला म्हणजे खूप तो घाबरला ते बघून. अ ह्यूज आईसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक. तो अतिप्रचंड असा जो हिमनग होता तो टायटॅनिकच्या वाटेतच होता असं त्यांनी बघितलं. आईसबर्ग ही येल्ड. हिमनग असं म्हणून तो काय झाला तर खूप मोठ्याने ओरडला. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू स्टीअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आईसबर्ग बट द शिप चेंज डायरेक्शन स्लोली अँड हर साईट स्क्रॅप द माउंटेन ऑफ आईस. कॅप्टन स्मिथनं काय केलं तर टायटॅनिकला जे जो काही हिमनग आहे आईसबर्ग आहे त्यापासून दूर नेण्यासाठी प्रचंड असा प्रयत्न केला. ओके, टू स्टीअर म्हणजे काय? टू टर्न म्हणजे त्यांनी तो जी टायटॅनिक जहाज आहे तो वळवण्याचा खूप प्रयत्न केला. कशापासून तर त्या टायटॅनिकला आईसबर्ग पासून दूर नेण्याचा खूप त्यांनी असा प्रयत्न केला. बट द शिप चेंज डायरेक्शन स्लोली अँड हर साईट स्क्रॅप द माउंटेन ऑफ आईस. स्क्रॅप मीन्स स्क्रॅच्ड, घासणे. ओके, परंतु काय झालं, जहाज हे जहाजाने काय केलं तर अतिशय संतपणे आपली दिशा बदलली. अतिशय चेंज डायरेक्शन स्लोली, अतिशय संतपणे त्यांनी आपली दिशा बदलली आणि एका एक बाजू हिमनगाला जाऊन घासली. स्क्रॅप द माउंटेन ऑफ आईस, जो काही आईसबर्ग आहे त्याला जाऊन एक बाजू जी आहे त्या जहाजाची ती घासली गेली. ओके, अ शॉवर ऑफ आईस फेल ऑन द डेक्स अँड द आईसबर्ग कट होल्स अलॉंग द शिप्स साईड. जहाजाच्या वरच्या मजल्यावर मोठा हिमवर्षा झाला आणि जहाजाच्या एका संपूर्ण बाजूला हिमनग छेद देऊन गेला. म्हणजे एका साईडलाच त्या हिमनगाने काय केलं तर कट होल बनवून दिला होता. वॉटर बिगन टू पॉर इन टू द लोअर डेक्स. आता जहाजाच्या एका बाजूला हिमनगाने छेद दिला त्यामुळे काय झालं तर खालच्या बाजूला, त्या जहाजाच्या खालच्या बाजूला काय झालं तर खालच्या मजल्यावर जोरात पाणी आत शिरू लागलं होतं. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन. कित्येक प्रवासी हे झोपित असल्यामुळे त्यांना काही समजलं नाही. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लोडिंग थ्रू द शिप. आता कॅप्टन स्मिथ असतील आणि त्यांचे जे काही सहकारी असतील, क्रू मेंबर्स म्हणजे खलाशी असतील, खलाशी साथीदार, दे कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लोडिंग थ्रू द शिप. ते दोघं ते सगळे मिळून काय करू शकत नव्हते तर जहाजामध्ये जे पाणी शिरत होतं त्या पाण्याचा प्रचंड जो प्रवाह आहे त्याला रोखू शकत नव्हते. दे न्यू टायटॅनिक वॉज इन डेंजर.
त्यांना कळलं होतं की टायटॅनिक जे काय आहे तर अतिशय मोठ्या अशा संकटात ते आहे याची त्यांना जाणीव झाली होती. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग, आणि न बुडणारं जहाज आता बुडू लागलं होतं. ऍट 12:15 AM, आता रात्रीच्या म्हणजे मध्यरात्रीच्या 12:15 कॅप्टन स्मिथ सेंड अर्जंट मेसेजेस ऑन द शिप्स रेडिओ आस्किंग फॉर हेल्प. 12:15 काय केलं तर कॅप्टन स्मिथनं ते जहाजाचे काही रेडिओ आहे, जहाजावरचे जे रेडिओ आहे त्या रेडिओवरून मदतीसाठी काय केलं तर संदेश पाठवायला सुरुवात केली. ओके, अर्जंट मेसेज पाठवायला सुरुवात केली त्या रेडिओवरून. हेल्प टायटॅनिक सिंकिंग, कम क्विकली, मदत करा, वाचवा, टायटॅनिक बुडत आहे, त्वरित या, कम क्विकली, लवकर या. देन ही ऑर्डर द क्रू टू वेक ऑल द पॅसेंजर्स अप. त्यानंतर त्यांनी काय ते त्याचे जे कर्मचारी आहेत त्या जहाजावरचे त्याच्या हाताखाली काम करणारे जे क्रू मेंबर्स आहेत त्यांना ऑर्डर दिली की सर्व पॅसेंजर्सला काय करा तर जागी करा, सर्व पॅसेंजर्सला काय करा तर झोपेतून उठवा, असा त्यांनी आदेश दिला. कोणी? कॅप्टन स्मिथ यांनी. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे बट शी डीड नॉट रिसीव टायटॅनिक्स मेसेज. ओके, द कॅलिफोर्निया नावाचं जे जहाज आहे ते फक्त किती अंतरावर होतं, 20 mile अंतरावर होतं. बट शी डीड नॉट रिसीव टायटॅनिक्स मेसेज, परंतु काय झालं तर कॅलिफोर्नियाचे जे काही जहाज आहे त्यांना टायटॅनिकचा संदेश मिळाला नाही किंवा ते रिसीव्ह करू शकले नाही किंवा त्यांना तो मिळाला नाही. हर रेडिओ वॉज टर्न ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. आता त्यांना काबर मेसेज मिळाला नाही त्या द कॅलिफोर्निया नावाच्या त्या जहाजाला, कारण त्या तिथे जो काही रेडिओ चालक होता तो झोपला होता आणि त्यांनी काय केलं होतं तर रेडिओ हा बंद केला होता आणि तो रेडिओ ऑपरेटर जो होता तो झोपलेला होता, त्यामुळे त्यांना मेसेज मिळू शकला नाही किंवा त्यांना तो मेसेज मिळाला नव्हता. अनादर शिप कॉल्ड द कॅर्पेथिया हर्ड द टायटॅनिक्स कॉल अँड सेड ऍट फुल स्पीड टुवॉर्ड्स हर. आता जे आणखीन एक जे जहाज होतं ते म्हणजे कॅर्पेथिया, त्या जहाजाने काय केलं तर टायटॅनिक्सचा जो मेसेज होता तो ऐकला होता. हर्ड द टायटॅनिक्स कॉल म्हणजे टायटॅनिक जे बोलवलं होतं, हाक मारली होती त्या टायटॅनिकवरच्या ज्या अधिकाऱ्यांनी हाक दिली होती मदतीची ती त्यांनी ऐकली होती. अँड सेल ॲट फुल स्पीड टुवॉर्ड्स हर, आणि त्यांनी काय केलं तर त्या मेसेजकडे किंवा मग त्या मेसेजच्या दिशेने ते काय झाले तर अतिशय वेगाने ते त्या दिशेने येण्यास निघाले होते. अनफॉर्च्युनेटली द कॅर्पेथिया वॉज फार अवे, परंतु आता काय अनफॉर्च्युनेटली काय होतं तर जो म्हणजे दुर्दैवाने आपण म्हणू शकतो की कॅर्पेथियापासून टायटॅनिक जे आहे ते खूप अंतरावर होतं. अँड शी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक, जवळपास त्या कॅर्पेथियाला टायटॅनिकपाशी पोहोचण्यास जवळपास किती 3 तासांपेक्षा अधिक वेळ लागला होता. मीन वाईल त्या दरम्यान द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली, आणि या दरम्यानच या 3 तासांदरम्यानच काय जर टायटॅनिक जलद गतीने बुडू लागलं होतं. द क्रू लोअर्ड द लाईफ बोट्स इन टू द सी बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू 100 passengers. ओके, मग आता या जे टायटॅनिकवरचे जे खलाशी आहेत त्यांनी काय केलं तर जीवन रक्षक बोट म्हणजे लाईफ बोट जे आहेत त्या काय केलं तर त्यांनी समुद्रात उतरण्यास सुरुवात केली होती. बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू 100 passengers, परंतु केवळ काहीशे प्रवासी म्हणजे काही असे प्रवासी जे असतील त्या प्रवाशांनाच त्यामध्ये नेता येईल एवढीच त्याची क्षमता होती. काही 100 लोकच त्यामध्ये जाऊ शकतील त्या इतकीच त्या बोटची क्षमता होती. द टायटॅनिक हॅड मोर दॅन 2000 people ऑन बोर्ड, परंतु ज्या टायटॅनिकमध्ये जवळपास 2000 जास्त प्रवासी होते प्रवास करत होते. द शिप बिगन टू टिल्ट इन टू सी, टिल्ट मीन्स मूव इन अ स्लोपिंग बेंड पोझिशन. ओके, जहाज जे आहे ते समुद्रात झुकायला लागलं होतं. पीपल बिगन टू जम्प फ्रॉम द डेक्स इन टू द आईस कोल्ड वॉटर, तिथले जे लोक आहेत ते लोक जे काही जहाजाचं कठडा आहे त्या कठड्यावरून खाली समुद्रात बर्फासारखा थंडगार पाण्यात उड्या मारू लागले होते. म्हणजे जे काही बर्फासारखं आईस कोल्ड वॉटर म्हणजे बर्फासारखं जे थंड पाणी आहे त्या पाण्यामध्ये ते जहाजाच्या त्या कठड्यावरून काय करत होते लोक उड्या घेऊ लागले होते किंवा उड्या मारायला त्यांनी सुरुवात केली होती. विथ इट्स लाईट स्टील शायनिंग द टायटॅनिक स्टूड अपराईट फॉर अ फ्यू मिनिट्स.
ओके, जहाजावरील जे काही लाईट्स होते ते अजून सुद्धा चमकत होते. आता टायटॅनिक, द टायटॅनिक स्टूड अपराईट फॉर अ फ्यू मिनिट्स, जे काही टायटॅनिक आहे ते काही मिनिट समुद्रात असं ताट उभा होत. देन ऍट 2:20 AM, त्यानंतर 2:20 PM ऑन 15 एप्रिल, कधी 15 एप्रिल रोजी, शी वॅनिश इन टू द सी, आणि ते जहाज जे आहे ते नंतर 2:20 PM 15 एप्रिल रोजी ते जहाज जे आहे ते समुद्रात पूर्णतः दिसेनासं झालं. व्हॅनिश म्हणजे काय? दिसेनासं होणं म्हणजे गायब होणं, थोडक्यात तिच्या ते डुबून गेलं. अबाउट 1500 पीपल ड्राउंड म्हणजे काय? बुडून जाणे. ओके, जहाजावरचे जवळजवळ 1500 लोक बुडाले. ड्राउंड म्हणजे काय? बुडणे. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्रू वेंट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्याचे जे बरेचसे कर्मचारी आहे ते कर्मचारीही जहाजाबरोबर पाण्याखाली गेले, म्हणजे ते सुद्धा त्या जहाजाबरोबर डुबून गेले. कॅप्टन स्मिथ सुद्धा पाण्याबरोबर डुबून गेले. द कार्पेथिया अराइव्ड ॲट 3:40 AM, द शिप्स क्रू फाउंड द लाईफ बोट्स अँड सेव्ड 700 पीपल्स इन दॅम. कार्पेथिया नावाचं जे जहाज आहे ते 3:40 तिथे पोहोचलं. द शिप क्रू फाउंड द लाईफ बोट्स, आणि जहाजाचे जे कर्मचारी आहे कार्पेथियाचे त्यांनी काय बघितलं? तर त्या कर्मचाऱ्यांनी बघितलं की जीवनरक्षक बोटी त्यांनी शोधून काढल्या, त्यांनी फाइंड आउट केलं जीवनरक्षक बोटींना, लाईफ बोट्सना, आणि सेव्ड 700 पीपल्स इन दॅम. आणि जवळपास त्यांना काय केलं? त्यांनी काय केलं? जवळपास 700 लोकांचं काय केलं? तिथं मदत केली, त्या लोकांना त्यांनी वाचवलं. कोणी? कार्पेथिया या बोट, या जहाजाने. दे ऑल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन द वॉटर. त्यांनी बघितलं की चेअर्स असतील, त्याचबरोबर दे ऑल्सो फाउंड चेअर्स म्हणजे त्यांनी बघितलं त्या जहाजावरून की तिथे काय जे चेअर्स आहे खुर्च्या आहेत त्या तरंगत होत्या. अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन द वॉटर, आणि जे काही लाकडाचे जे तुकडे आहेत ते सुद्धा काय होत होते? तर पाण्यावर तरंगत होते. बट ऑलमोस्ट ऑल द पीपल्स इन द वॉटर हॅड ड्राउन अँड डाईड ऑफ कोल्ड. ओके, परंतु जवळपास सर्व माणसं जी होती जी पाण्यात डुबून मेली होती किंवा मग थंडीने गारठून ती मरण पावली होती. जी लोकं पाण्यात गेली उड्या मारल्या ते सुद्धा मेलेत, आणि जी लोकं त्या जहाजावर डुबली ती सुद्धा काय झाली? तर थंडीने किंवा मग त्या डुबून ती काय झाली? तर मरण पावली होती. द कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव्ह दॅम. कार्पेथियाला काय झालं होतं? तर खूप फारच उशीर झाला होता त्या सर्वांना वाचवायला, कारण अंतर खूप जास्त असल्यामुळे त्यांना 3 तास लागले. आणि त्या पूर्ण काळामध्येच काय झालं? तर टायटॅनिक बुडाला आणि त्यासोबत कॅप्टन आणि ते लोकंसुद्धा बुडाले. परंतु जवळपास 700 लोक कार्पेथियाने वाचवले होते जे लाईफ बोटवर होते त्यांना. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप. आता ही जे टायटॅनिक जहाज बुडलं त्या टायटॅनिकनं जहाजांवरील जे काही प्रवासी आहे त्यांच्या सुरक्षिततेविषयी गंभीरपणे विचार करण्यास लोकांना भाग पाडलं, गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडलं. हार्डर म्हणजे काय? गंभीरपणे. ओके, इथं असा अर्थ आपण घेणार आहोत. दे आस्क्ड व्हाय शिप कॅरीज सच फ्यू लाईफ बोट्स अँड व्हाय दे टर्न ऑफ देअर रेडिओज. आता या लोकांनी विचारलं की जहाजावरील जे काही जीवनरक्षक बोट आहेत, लाईफ बोट आहेत, ते इतक्या कमी का नेल्या होत्या आणि रेडिओ बंद कसे काय ठेवले? असे लोक प्रश्न काय करू लागले? तर विचारू लागले होते. इन म्हणजे द कॅलिफोर्निया यांनी काय केलं होतं? तर ते तो काही जो रेडिओ चालक आहे तो झोपला होता, म्हणजे त्याच्यामुळे लोकांनी प्रश्न विचारला की रेडिओ बंद कसे काय ठेवू शकतात तुम्ही, असा प्रश्न लोकांनी विचारायला किंवा उपस्थित करायला सुरुवात केली होती. इन 1913 इट वॉज डिसाइडेड दॅट ऑल शिप्स मस्ट हॅव इनफ रूम्स इन देअर लाईफ बोट्स टू कॅरी एव्हरी वन ऑन बोट. आणि 1913 प्रत्येक जहाजावर सर्व प्रवाशांना नेता येईल एवढी क्षमता असलेल्या जीवनरक्षक बोटींची व्यवस्था असली पाहिजे असे निश्चित केल्या गेलं. म्हणजे इट हॅज डिसाइडेड की व जीवनरक्षक बोट, लाईफ बोट ज्या असतील त्या काय केल्या जावं? तर जहाजावर नेल्या जावं, जेणेकरून सर्व लोकांना काय करता येईल? वाचवता येईल. इट वॉज ऑल्सो डिसाइडेड दॅट शिप्स मस्ट कीप देअर रेडिओज वर्किंग एव्हरी आवर ऑफ द डे अँड नाईट. आणि त्याचबरोबर जहाजावरील जे काही रेडिओ आहे ते दिवस आणि रात्रीला प्रत्येक तास ते चालू ठेवलं पाहिजे असंही ठरवण्यात आलं होतं. आणि असंही ठरवण्यात तिथे त्यापासून आपल्याला दिसून येतं की जे काही रेडिओ असतील ते वर्किंग असतात, डे असो किंवा मग नाईट असो. इन 1985 सायंटिस्ट सेंड अ सबमरीन टू लुक फॉर द रिक ऑफ द टायटॅनिक.
आता 1885 साली काय झालं तर शास्त्रज्ञांनी काय केलं तर टायटॅनिकचे जे काही अवशेष आहे रिक्ट म्हणजे मोडलेले किंवा खराब झालेले जे अवशेष आहे ते शोधण्यासाठी एक पाणबुडी पाठवली. सबमरीन म्हणजे पाणबुडी. दे फाउंड द शिप लाईंग इन टू पीसेस ऑन द ओशियन फ्लोर ॲट अ डेप्थ ऑफ अराउंड 4,000 meters. इट मीन्स दॅट 13,000 feet. आता ज्यावेळेस ती सबमरीन खाली गेली तर त्यांना ते जहाज समुद्राच्या तळाशी दिसलं जवळपास 400 meters आणि किंवा मग त्याला जवळ म्हणू शकतो 13,000 feet इतकं खाली ते जहाज त्या तळाशी तिथे आढळलं आणि ते खाली त्या अवस्थेत आता ते खाली कुठल्या अवस्थेत होतं तर ते जहाज पूर्णतः तुकडे झालेल्या अवस्थेत तिथून आढळून आलं. हे तुकडे झाले होते त्याचे थोडक्यात. लेटर दे टूक फोटोग्राफ्स ऑफ द रिक अँड ब्रॉट स्मॉल पार्ट्स ऑफ इट टू द सर्फेस ऑफ द वॉटर. त्यानंतर त्या सबमरीनने काय केलं तर त्या सांगाडा जो आहे त्या टायटॅनिकचा त्याचे काय केलं तर फोटोज घेतले आणि ब्रॉट स्मॉल पार्ट ऑफ इट टू द सर्फेस ऑफ वॉटर आणि काय केलं तर त्या जहाजाचे काही लहान भाग पाण्याच्या बाहेर काय केले तर आणले होते. ओके. देअर आर मेनी स्टोरीज ऑफ ब्रेव्हरी ऑन दॅट टेरिबल नाईट इन एप्रिल 1912. आता ते एप्रिल 1912 त्या भयंकर रात्रीच्या अनेक अशा साहसकथा प्रचलित आहेत. ब्रेव्हरी म्हणजे साहसकथा प्रचलित आहेत. द डायरेक्टर जेम्स कॅमेरून मेड अ फेमस फिल्म ऑफ द टायटॅनिक्स मेडन वॉयज. जे काही दिग्दर्शक आहेत ओके कोण जेम्स कॅमेरून यांनी काय केलं तर 1998 साली काय केलं तर एक फेमस असा मूवी बनवला. कशावर तर त्या टायटॅनिकवर आणि टायटॅनिकच्या त्या पहिल्या प्रवासावर एक जो मेडन म्हणजे असा पहिला असा जो सागरी प्रवास होता त्याच्यावर काय केलं तर त्यांनी एक चित्रपट बनवला. इट इज अ व्हेरी सॅड फिल्म. तो पिक्चर जो आहे तो चित्रपट जो आहे तो अतिशय गंभीर ओके की विषण्ण करणारा असा तो चित्रपट आहे. सॅड म्हणजे दुःख देणारा तो चित्रपट आहे. ऑलमोस्ट एव्हरी वन हू सीज द फिल्म लिव्ज द सिनेमा इन टीयर्स. आता तो चित्रपट पाहून जे बाहेर पडणारे लोक आहे त्यातले प्रत्येक व्यक्ती जवळपास काय झाला तर डोळ्यात अश्रू आणत होता. इतका म्हणजे प्रत्येक जण त्या चित्रपट पाहून काय झाला होता तर रडला होता किंवा प्रत्येकाच्या डोळ्यात काय झालं तर पाणी आलं होतं. अशा प्रकारे हा लेसन आपला इथे काय होतो संपतो. आणि निश्चितच आपल्याला हा मेसेजही या धड्यातून मिळतो की कुठले ज्यावेळेस तुम्ही काम करता तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत असाव्यात. म्हणजे कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्स जर असेल तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपण या लेसनमधून समजू शकतो की टायटॅनिकचे जे बिल्डर्स आहेत त्यांनी विचार केला की जहाज बुडू शकत नाही. हा ओव्हर कॉन्फिडन्सच त्यांना काय केलं काय झालं तर तो नेऊन त्या ओव्हर कॉन्फिडन्सनेच त्यांना काय केलं त्या गर्वानेच त्यांना काय केलं तर पाडलं होतं. त्यामुळं गर्व पाळू नका आणि निश्चितच तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.